Hazrat Sheikh Bashir Ahmad Biabani is an outstanding scholar of Islam from Pune. He is also a scholar of Hinduism and other faiths. He is also an excellent orator who can hold his listeners spellbound by quoting various scriptures and texts in Hindi, English, Marathi, Urdu, etc. Listening to his speeches is a really learning experience. एक दिशा जसं नॉर्थ अँड साऊथ, हिंदू अँड मुस्लिम. तर मी म्हणतो, ज्यावेळी पृथ्वी तयार झाली, देवाने पृथ्वी तयार केली, पृथ्वीवर पाठवला, तर त्याचं नाव काय आहे? तुम्ही कशा नावाने ओळखता त्यांना? हिंदू लोक, हिंदू त्यांना आदि मानव म्हणून ओळखतात. आदि मानव. ख्रिश्चन लोक म्हणतात, त्यावेळी पृथ्वी तयार झाली, त्यावेळी एक स्त्री एक पुरुष आले, देवाकडनं आले. त्यांचं नाव काय होतं? ते काय हाक मारतात? ॲडम अँड ईव. आणि मुस्लिम लोक काय म्हणतात? ज्यावेळी पृथ्वी तयार झाली, त्यावेळी एक स्त्री एक पुरुष देवाने पाठवलं, त्याचं नाव आदम आणि हव्वा. तर तुम्ही विचार करा, त्यावेळी तीन जोड्या आले का? ते आधी म्हणतो म्हणजे आधी सगळ्यांच्या आधी ना, त्याच्या आधी काहीच नाही ना. तर आधी मानव आणि हे ॲडम, हे पण ए शब्दाने सुरू होतो हा, अ शब्दाने ना. ओ, हे आदि मानव आदम, ॲडम ईव, है ना. तर हे तीन जोड आले असते तर त्यांना तीन सूर्य पाहिजे असते. त्याचा सूर्य वेगळा, ह्याचा सूर्य वेगळा, ह्याचा सूर्य. तीन सूर्य आहे का? नाही. सूर्य म्हणून सांगितलं, ए सूर्य सांगितलं ना, ते हिंदूचं आहे हा. मग काय आपलं काय? सन, सन. हा सन तुझा आहे, सन तुझा आहे. आणि कोणतं? सूरज, सूरज, सूरज तुम्हाला मुसलमानांचा आहे. तर त्यांना तिघांना विचारलं तर ते बोट तर एकच ठिकाणी दाखवत आहे. मग देव म्हणून सांगितलं तर एकच आपला विचार व्हायला पाहिजे. अल्ला म्हणून सांगितलं तर एकच विचार व्हायला पाहिजे. नाही व्हायला पाहिजे. नाही, गॉड म्हणून सांगितलं तर एकच विचार व्हायला पाहिजे. आपण सगळे एकच आहोत. भाषा म्हणजे धर्म नव्हे, वेशभूषा म्हणजे धर्म नव्हे, दाढी शेंडी म्हणजे धर्म नव्हे. धर्म काय आहे? तर ते माणूसकी आहे. माणूसकी शिवाय धर्म काही नाही. आता ज्यावेळी हे एक आले, एक मानलं तुम्ही, त्यांचे मुलं झाली, मुलाचं सगळं प्रपंच वाढत गेलं, वाढत गेलं, वाढत गेलं. तर आत्तापर्यंत चालूच आहे, खंड पडलाच नाही कुठे. म्हणजे तुम्ही आणि आम्ही रक्ताचे भाऊभाऊ आहे. सगळे मिळून तेच वंशातनं आलेले आहे. आपला हे कुठेच चुकलेला नाही. फक्त वागळीवाल एक ट्री आहे, ट्री झाड आहे, त्याला 50 पांड्या लागलेले आहे. तर त्याचा मूळ तर एकच आहे ना. पान, हजारो पान असतात पण त्याचा मूळ एकच आहे. आता हे हजारो लाखो हे जन्मात आले तर त्यांचा मूळ बदली झाला का? तो एकच आहे आणि एकच राहणार. शेवटी एकाच ठिकाणी जायचं आहे का नाही सगळं. तर विचार करायला पाहिजे. आपण जसा विचार करतो तो विचार सोडून डॉक्टर साहेबांसारखा विचार करायला पाहिजे. डॉक्टर जवळ पेशंट गेला तर त्याची ते हिस्ट्री काढतो डॉक्टर. ह्याच्या पूर्वी कुणाला आहे का? तुमच्या बापाला आहे का? तुमच्या बापाला आहे का? सगळं ते विचारतात. आजार झालेलं हे आजार काढ. आपल्या ह्याच्यात
जे काय आजार आहे मनात ते आजार दूर करायला पाहिजे. हे आजार दूर केला. आता देव आहे, ह्यांनी पाहिलं आहे, त्यांनी पाहिलं आहे म्हणतात, ह्या महाराजांनी पाहिलं आहे, त्या महाराजांनी, त्या संतांनी पाहिलं आहे, आपल्याला का दिसत नाही? आपल्याला पण दिसायला पाहिजे. मग त्यांना विचारतात, तुम्ही कसं काय पाहिलं आम्हाला दाखवा. तर हे गोष्ट बोलण्यासारखी नाही. आता एक मध घेतला, हे मध तयार कुठून होतो? मध जे आहे लहान मासे असतात, मधमाशी म्हणतात, सगळ्यांना ठाऊक आहे. तर हे माशी एवढी कमी ह्याची, लहान ही माशी सगळ्या फुलांना रस काढून तो चोकून जमा करतात आणि ते जमा झालेला मध होतो. म्हणजे हे जर ॲग्रिकल्चरल माणसांना विचारलं तर तुम्हाला ते 2-3 तास ते मधाचं हे व्याख्यान करणार दे. पण एक गरीब माणूस आहे, लंगोट घातलेला आहे, ते झाडावर चढून ते मध काढून आणला, हे बघ मध, ते दिला तुमच्या हातात, ते मध तुम्ही चाटला तर तुम्हाला अनुभव झाला त्याचा, गोडीचा. आणि मग कसा गोड आहे, छान गोड आहे ते मध, गोड आहे. आता हेच शब्द, हेच गोडी तुम्ही शब्दरूपाने प्रत्येक भाषा मिळून तुम्ही सांगत बसाल, तुमचा जन्म खलास निघून जाईल, परंतु तो गोडी सांगता येणार नाही. तर देव कसा आहे हे जर विचारलं तर देव सांगता येणार नाही. एक मधाची माशी की तुम्ही हे सांगू शकत नाही, तर ती गोडी कशी आहे काय सांगू. आणि बदली काय होत नाही, जे काय आहे ते सगळे एकच आहे. आता आंबा म्हणून सांगितलं, आंबा दाखवला तुम्हाला, हे काय आहे, आंबा आहे. त्याचा आकार दिसला, त्याचा कलर दिसला, रंग हिरवा पिवळा लालसर, त्याला कापून खाल्लं, त्याचा वास घेतला, सुगंध गोड वास येतो पिकलेल्या आंब्याचा, ते कापून खाल्ल्यानंतर तुम्हाला त्याची गोळी सुद्धा जाणवली किती गोड आहे काय. आता ते दुसऱ्यांना सांगितलं, बघा दाखवलं, तर त्यांनी सांग हे आम आहे, त्याचा आकार बदली झाला का? आम म्हणून सांगितलं तर त्याचा कलर बदली झाला, आंब्याचा कलर बदली झाला का आम म्हणून सांगितलं तर? नाही. मग त्याला मँगो म्हणून सांगितलं तर बदली होणार का, आकार बदली होणार, कलर बदली होणार? नाही ना. आंबा, आंबा तर एक फळ बदली होत नाही, एक फळ बदली होत नाही. तो मँगो म्हणून सांगितलं तर ख्रिश्चन होत नाही, आम म्हणून सांगितलं तर मुसलमान होत नाही, आणि आंबा म्हणून सांगितलं तर हिंदू होत नाही. एक फळ बदली होऊ शकत नाही तर देव कसा बदली होणार? एक फळ बदली होऊ शकत देव, तुम्ही देव म्हणा आंबेवाला, अरे आंबेवाला तो हिंदू, आंबेवाला नको, आम असेल तर घेऊन ये. आम म्हणून सांगा, आंबा म्हणून सांगा.